माझ्याकडून तुला अल्पशी भेट, फुल्ल फुलाची पाकळी। अरे वा, पुस्तक का? ओघळलेल्या कविता। कवियत्री इंदू दातार। पण या कोण? यांचं नाव साहित्य जगतात माझ्या कर्णपटलावर आल्याचं कधी स्मरत नाही। माझ्या वंशांचं पुस्तक आहे इंदू वंश। साहित्य जगतात त्यांनी नुकताच चंचू प्रवेश केलाय। असू दे असू दे, साहित्य जगतात मी त्यांना सांभाळून घेईन। आणि ही भ्राता चतुर कडून तुला अल्पशी भेट। अगं बाई, साहित्याची सेवा हीच खरी ईश्वर सेवा। ग्रंथ हेच खरे संत। साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा। छान आहे दादा, खरच छान आहे। पण यांचं मी काय करू? या माझ्या सुविचारांच्या पाट्या आहेत, त्या घरभर लावून ग्रहशोभा वाढव। या तुला पदोपदी मार्गदर्शनास मदत करतील। वा, खरच छान आहे, खूप छान। दादा, या पाट्या लावण्यात मी अजिबात पाट्या टाकणार नाही। दिस इज फॉर यू माय डियर ब्रदर, अवर होम मेड मिक्सर। होम मेड? हा कधीही बिघडू शकतो, पण कुणीही रिपेअर करू शकतो ही याची स्पेशालिटी आहे। माय हजबंड्स लेटेस्ट डिस्कवरायझेशन। जळलं मिलीचे इंग्लिश सोपं आहे काय पता। पण ब्रदर, तू मला काय देणार आहेस? तुझ्यासाठी खास मी दुबईची वाळू आणती। वाळू? तुझा भाऊ खूपच कनवाळू आहे ग। ही कुठली भाऊबीजेची भेट, वाळू? ही साधी सुधी वाळू नसती, ही दुबईची वाळू असती। वाळू ती वाळू, दुबईची आणा नाही तर राजस्थानची शेवटी वाळू। थँक्यू ब्रदर। आवारिस्ती आवारिस्ती, तुला सांगती ही मिक्सर बघून मला हॉटेलची आठवण येते रेजिस्ट्राची। तिकडे असती तर हेच करत असती। काय क्षमाताई, तुम्ही काय भेट देणार आपल्या भाऊ रायना? काय माहिती, आताच भेट झाली ना। म्हणजे खूप वर्षाने भेटून राहिल्या ना, तो अण्णा मला कळूनच नाही राहिले काय देऊ। याचा अर्थ एकतर नाता कार्यक्रमावरून आलेल नाही, आणि आला असेल तर त्यांनी पाकिट आणलेलं नाही। अण्णा, नाही नाही, मला पैशाचं मनीचं पाकिट नकोय। ताई, मला बंदूक दे। ते म्हणजे लहानपणापासून त्याला बंदूक आवडते ना खेळायला अण्णा। हा, लहानपणापासून। ताई, मला छोटीशी बंदूक दे ना। लहानपणापासून मला बंदूक हवी आहे, मला बंदूक हवी ताई। ख्वाहिश आहे ना लहानपणापासून, मला बंदूक हवी आहे। एवढंच ना, अरे माझ्या दुकानात विकल्या न गेलेल्या भरपूर बंदूक आहेत, सगळ्याच सगळ्या आणून देतो तुला। सगळ्या नको, माझी तेवढी घेऊन या बंदूक। म्हणजे माझी गन वाटेल अशी माझी बंदूक घेऊन या। गण एक असली तरी चालेल, पण तुम्ही सगळे मला आपलं म्हणा। सगळे आपलं म्हणते ना तुला, धनंजय ते बंदूक आता घेऊन येतो। जगू जगू नाही, जगदीशचंद्र म्हणा। अरे हो, जगदीशचंद्र घ्या, यातली कुठली एक बंदूक निवडा। बंदुकांचा व्यापारी असल्यासारखा बंदुका घेऊन आलाय।
पण मग माझी बंदूक कुठे गेली? येडी रे येडी, कोट्या बंदुकीला वजावरी बाकी सावरले ना मी. अरे बंदूक असते तर काय झालं असतं तुझं? गप्प बस. आणि कुठून आणलीस बंदूक? माझ्या बाबांच्या दुकानातून. मला आवडली म्हणून मी खेळायला घेतली. म्हटलं तुला घाबरव म्हणून मी तुझ्याकडे आलो. थांब, तुला याचा आवाजच ऐकतो. नको नको नको, प्लीज प्लीज बाकी नको, मला त्याचा आवाज सहन नाही होत. बंदूक फेक दो जानी. पुलिस ने तुम्हें चार तरफ से घेर लिया है, फेंक दो बंदूक. फेंकली तर तुटेल. नहीं फेंकी तो गोली सुटेल. नहीं फेंकणार. वाकी चुपचाप बंदूक फेंक दो. नहीं फेंकणार. मी ही बंदूक माझ्या बाबांच्या दुकानातून आणली आहे. आणि ती बंदूक वाकी काय है? हे वय का तुझं बंदुकीशी खेळत बसायचं? चार पैसे कमवून घराला हातभार लावायचा सोडून तू या खेळण्यातल्या बंदुकीशी खेळत बसलास. आयुष्य म्हणजे खेळ समजू नकोस पोरा. बाल गुन्हेगार कुठचा? सापडली का? नाही ना, मेंदूच्या ब्रेनचा भुगा झालाय सगळा. कुठे ठेवले तेच कळत नाही. याला कस कळलं मी काहीतरी शोधतोय? तुला काय वाटलं? मला काहीच माहिती नाही. ते मला तस ते पण ते मला मुळात हे कळत नाही. असा मूर्खपणा करायचा कशाला? साधी सुधी वस्तू आहे का ती? इसरामराव, तुम्हाला मी विनंतीची रिक्वेस्ट करतो. हा लपडा कोणाला सांगणार नाही ना तुम्ही? मी कशाला कोणाला सांगू? मी सुद्धा तीच वस्तू शोधतोय. हो असं काय करताय इसरामराव? अहो लय डेंजरसचा धोका असतो त्यामध्ये. आणि तुम्हाला त्याची काय गरज आहे? काय गरज? ज्यांनी ज्यांनी मला त्रास दिलाय ना, त्या एकेकाला ढगात पाठवायचंय मला. त्यासाठी मला ते हवंय. हो त्याला मी काय समजलो होतो आणि कसला माणूस निघालाय. अहो रात्रभर त्रास दिला व सळो की पळो करून सोडलंय. मला ती बाटली हवी आहे औषधाची. औषधाच्या मेडिसिनची बॉटल? हो. अहो त्या उंदरांनी आहे ना नको नको केलंय माहिती का? मला ती बाटली एकदम मिळू दे. अच्छा आय सी, म्हणजे तुम्ही त्या औषधांच्या मेडिसिनची बॉटल शोधताय. जाम टरकली होती माझी. तुम्हाला सापडलं की मला द्या. अहो सापडल्यावर लगेच तुमच्याकडे देणार. आदला मधला कुठला इष्टाप घेणारच नाही आपण. शाबास. तुम्ही माझ्याकडून जी बंदूक घेतली ना ती परत द्या ना. ती मला खूप आवडते. ती एकदम खरी गन सारखी दिसते. माझी बंदूक याच्याकडे? अहो इसरामराव, कशाला छोकऱ्याला रडवत? द्या ना त्याची बंदूकची गन. बघा पोरानं रडून रडून डोळ्यातल्या पाण्याचं वॉटर संपवलंय. पण मी कुठे रडतोय? बघा बघा बघा. अहो मला काहीच आठवत नाहीये. अहो आठवा, माझ्या रिस्पेक्टच्या इज्जतीचा सवाल आहे, आठवा जरा. अहो काय संबंध आहे माझा त्याच्याशी? काय पण बोलताय तुम्ही. एक तर त्या उंदरांनी मला सळो की पळो करून सोडलं आणि इकडे तुम्ही. माझी बंदूक. अहो ईश्वर. पण काका मला बंदूक पाहिजे असताना तुम्ही का मागे लागलाय? अरे ती बंदूक आहे ना तिथे. चल कोपऱ्यात, चल तुला सांगतो. फटाकड्याची बंदूक तू चल आतमध्ये. पण अशा अशा बंदुकी नाही हँडल करायचं. त्यासाठी खरी बंदूक हवी आहे. तुझी बंदूक कुठे? बंदूक? हा आठव आठव बंदूक. बंदूक बंदूक म्हणजे बंदूक मी घेतली आणि 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 अँड अँड आणि झोपून गेलो. पण बंदूक ठेवलीस कुठे? हा झोपताना उशाखाली ठेवली होती. उशाखाली? म्हणजे मला बंदूक पोचवण्याचा कन्व्हिन्स मिळणार. कन्व्हिन्स मिळणार. थँक्यू. अरे तुझ्यावर राज्य आहे, बंदूक पण घेऊन गेला. ए
इसरामराव हे पण इसरले. अरे उशी खाली नाही उशीत गण आहे. काय इकडे काय करताय तुम्ही? ढेकून ढेकून. अग बाई ढेकून शोरण्याचा व्यवसाय की काय तुमचा? नाही 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 मग ते माझ्या रूम मध्ये खूप ढेकून झालेत ना. तर इसरामरावांना मी विचारलं की तुमच्या रूम मध्ये जाऊन मी पिलोची उशी घेऊ का, तर ते म्हणाले घे. म्हणून इथे पिलोची उशी त्यांना विचारलं मी, ते म्हणून मी असं आलो आणि बघायला गेलो. एक मिनिट एक मिनिट, विश्रामरावांनी हो सांगितलं ना, मग झालं तर निघा निघा निघा. पिलोची उशी कभी ढेकून घरात. नाश्ता करून घे तायडे. जगदीशचंद्र कोण मी? अरे हो तूच. अरे असा काय चेहरा दिसतो तुझा? काही नाही, कदाचित हा माझा शेवटचा लास्ट नाश्ता असेल. अरे का बाबा, अशी निर्माणीची भाषा का बोलू ना रे तू? काही नाही ताईने, मला उशी सापडली आहे ना, मी आता शांतपणे झोपतो. अरे काय बोलतोस तू? काही नाही काही नाही, उशी सापडली ना म्हणून. बर झोप नंतर अगोदर नाश्ता करून घेतोस का? नको, हा मला ब्रेकफास्ट वाला नाश्ता नकोय, मला उशी सापडली मी शांतपणे झोपतो. बर झोप, काही लागलं तर नंतर सांग मला, मग खायला आणून देते. हा ताईने. सापडला घोडा, सापडला हेड बॉस, माल सापडला. अहो तो माल नाही हो, आपला नेहमीचा माल. हा मी ताबडतोब घेऊन येतो, तुम्ही माझे 350 रुपये तयार ठेवा. हा आंबट गोड आंबट गोड 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 आंबट गोड. स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल बघत राहा, व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा.